नमस्कार, मी रोहिणी खास मेजवानीमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर फ्रेंड्स, आज आपण पनीर अंगारा ही रेसिपी पाहणार आहोत. अगदी अफलातून अशी रेसिपी आहे, म्हणजे पोट भरेल पण मन भरणार नाही अशा पद्धतीची, एकदम रेस्टॉरंट स्टाईल ही पनीर अंगाराची रेसिपी बनते. या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आणि छोटे मोठे टिप्स आपण देत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा. तर बघा, या ठिकाणी आपण हे 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, अगदी मऊ लुसलुशीत आणि घरीच बनवलेलं. तर त्याची रेसिपी सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते. जेव्हा आपण पनीर घरी बनवतो तेव्हा त्याची टेस्ट खूप अप्रतिम लागते. आणि यामध्ये आपण टाकलेले आहेत टोमॅटो आणि शिमला मिरची, दोन्ही एक एक घेतलेले आपण, स्वच्छ धुवून घेतलेले आणि अशा पद्धतीने त्याचे मोठे मोठे पीसेस केलेले. त्यानंतर आलं लसूण पेस्ट आणि हळद टाकली आपण. त्यानंतर काश्मीरी लाल तिखट, यानंतर धना पावडर, यानंतर हा पनीर मसाला आहे आपल्याकडे, तर हा पनीर मसाला आपण 1 ते 1.5 चमचा टाकायचा आहे. यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि आता आपण हे मॅरिनेट करायला ठेवणार आहोत. तर हे सर्व मसाले पनीरला संपूर्णपणे असे कोट झाले पाहिजेत, अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित चोळून घेऊया सर्व ठिकाणी. तर बघा, ही फार महत्वाची यामध्ये स्टेप आहे, त्यामुळे जे आपलं पनीर आहे ते खूप अफलातून बनतं. तर आता आपण हे सर्व मसाले याला कोट केलेले आहेत आणि व्यवस्थित चोळून घेतलेले आहेत. आता आपण यावरती झाकण ठेवू आणि साधारणपणे 15 मिनिटं आपण याला असंच बाजूला ठेवायचं आहे. तर आता आपण झाकण ठेवून हे साईडला ठेवून देऊया आणि पनीर अंगारा बनवण्यासाठी जे काही वाटण लागणार आहे ते वाटण आता आपण बनवून घेऊ. तर त्यासाठी आपण गॅसवरती एक पॅन ठेवला आहे, थोडंसं तेल घालूया. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपण या ठिकाणी 2 मीडियम साईजचे उभे चिरून घेतलेले कांदे घालूया. तर कांदा हा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तर गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपण कांद्याला व्यवस्थित परतून घेऊया. आता यामध्ये आपण 7 ते 8 लसूण पाकळ्या घालूया आणि लसूण सुद्धा व्यवस्थित परतून घेऊया. यानंतर आपण हिरव्या मिरच्या घालणार आहोत, तर 2 हिरव्या मिरच्या या ठिकाणी आपण घातलेल्या आहेत, त्या सुद्धा व्यवस्थित परतून घेऊया. यानंतर आपण काजू घालणार आहोत, 10 ते 12 काजू या ठिकाणी आपण घेतलेले आहेत आणि ते सुद्धा आपण व्यवस्थित परतून घेऊ. आता यामध्ये आपण 2 ते 3 मीडियम साईजचे टोमॅटो या ठिकाणी घ्यायचे आहेत, रफली चॉप्ड करून. आणि त्यानंतर आपण हे टोमॅटो पूर्णपणे मऊ होईपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे. तर थोडंसं आपण मीठ घातलं, मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो. आता यावरती झाकण ठेवूया आणि साधारणपणे 2 मिनिटाने आपण झाकण काढूया. तर बघा, या ठिकाणी टोमॅटो व्यवस्थित सॉफ्ट झालेला आहे आणि आता आपण गॅस बंद करू आणि याला थोडंसं आपण थंड करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण मिक्सरमध्ये याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे. म्हणजेच आपण पनीर अंगाऱ्यासाठी आपलं जे वाटण लागणार आहे आपल्याला, ते वाटण या ठिकाणी आपलं तयार होईल. तर बघा, आता वाटण तयार आहे. तर आता आपण एक पॅन किंवा कढई घ्यायची आहे आणि सर्वात आधी आपण थोडंसं तेल घालायचं आहे आणि यामध्ये आपण जे मॅरिनेट करायला पनीर ठेवलेलं, तर ते सर्व पनीर यामध्ये घालून त्याला मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. छान असा लाईट ब्राऊन रंग येईपर्यंत आपण याला फ्राय करून घेऊया. गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम ठेवायची आहे. तर बघा, कांदे आणि टोमॅटो आणि शिमला मिरची ही सुद्धा अशी मस्त क्रिस्पी लागली पाहिजे, अगदी अशी मऊसर नाही झाली पाहिजे, त्यामुळे अगदी 5 मिनिटच आपण याला असं छान परतून घेणार आहोत. यामुळे आपण जे हे पनीर टिक्के तयार केलेले आहेत ते खूप जबरदस्त आणि खूप सुपर टेस्टी लागतात या पनीर अंगाऱ्याच्या ग्रेव्हीमध्ये.
तर ही फार महत्वाची यामध्ये मला स्टेप वाटते. तर आता आपण एक कढई घेऊया आणि परत त्यामध्ये आपण तेल टाकायचं आहे थोडस. आता यामध्ये आपण खडे मसाले घालूया. तर तेल थोडस गरम झाल्यानंतर दालचिनी आणि तमालपत्र आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आता जे वाटण आपण तयार केलेलं ते वाटण सर्व आपण यामध्ये घालूया आणि तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये सुके मसाले घालून घेऊया. यामध्ये सर्वात आधी आपण हळद घालूया, यानंतर धना पावडर, काश्मीरी लाल तिखट, यानंतर पनीर मसाला, पनीर मसाला साधारणपणे आपण 2 चमचे घातलेला आहे. तर या ठिकाणी आपण रेडीमेड पनीर मसालाच यूज केलेला आहे. जर आपल्याकडे अवेलेबल नसेल तर आपण याऐवजी गरम मसाला वापरू शकता. आता सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि छान तेल सुटेपर्यंत याला परतत राहायचं आहे. तर बघा बाजूबाजूने तेल सुटलेलं या ठिकाणी दिसत आहे. तर आता यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे. तर गरम पाणी घातल्यामुळे खूप छान अशी तर्री येते भाजीला. तर बघा जेवढी आपल्याला ग्रेव्ही हवी आहे तेवढं आपण यामध्ये पाणी घालायचं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आता परत आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. यानंतर यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती याला 1-5 मिनिटं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे किंवा कडवून घ्यायचं आहे भाजीला. आणि त्यानंतर आपण जे पनीर टिक्के तयार केलेले होते, म्हणजेच आपण हे जे पनीर परतून घेतलेलं होतं, तर ते पनीर घालायचं आहे. आणि पनीर घातल्यानंतर साधारणपणे 1-3 मिनिटं कमीत कमी आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. पनीर जर भाजीमध्ये जास्त शिजलं तर ते रबरासारखं होतं, शिवाय त्यातले प्रोटीन सुद्धा कमी होतात. सो पनीर जास्त अजिबात शिजवायचं नाही, 2-3 मिनिटच. आणि आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे वरून आणि सर्वात शेवटी आपण कसुरी मेथी घालणार आहोत. तर थोडीशी कसुरी मेथी घ्यायची 1 चमचाभर आणि मस्त अशी क्रश करून घालायची. अप्रतिम असा स्वाद येतो कसुरी मेथीमुळे. तर ही स्टेप आपण सर्वात शेवटी करणार आहोत. आणि आता सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स करूया आणि यानंतर 1-3 मिनिट आपण झाकण ठेवून मंद आचेवरती याला मस्त अशी वाफ काढून घेणार आहोत. आणि साधारणपणे 3 मिनिटांनंतर आपण हे झाकण काढलेलं आहे आणि बघा या ठिकाणी ऑलमोस्ट आपला पनीर अंगारा तयार आहे. पण अजून एक महत्वाची स्टेप या ठिकाणी बाकी आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि ही भाजी आपण खाली काढून घेऊया आणि त्यानंतर गॅसवरती आपल्याला जी आपली महत्वाची स्टेप आहे ती करायची आहे, म्हणजे अंगारा. पनीर अंगारा याला नाव का आहे तर याचमुळे. तर हे कोळसे आपण या गॅसवरती ठेवायचे आहे, त्याला एकदम असं विस्तव त्याचा तयार करून घ्यायचा, गरम करून घ्यायचे कोळसे रसरशीत असे. आणि त्यानंतर आपण जी भाजी केली आहे त्यावर 1 कांद्याची चपटी ठेवू शकता किंवा मग माझ्याकडे तर मी 1 प्लेटच केलेली आहे. मी जेव्हा अशा प्रकारच्या स्मोकी रेसिपीज करते त्यावेळी अशा प्रकारची ही प्लेट मी वापरत असते. तर या प्लेटवरती आता आपण हे कोळसे ठेवायचे आहेत किंवा कोळसा, गरम कोळसा ठेवायचा. त्यावरती बटर किंवा साजूक तूप जे आहे ते तूप घालायचं आणि मस्त असं झाकण ठेवून याला स्मोक द्यायचा आहे आपल्याला. तर या स्मोक दिल्यामुळे ही रेसिपी एवढी भन्नाट लागते मी शब्दात सांगू शकत नाही. तुम्ही स्वतः ट्राय करून बघा आणि तुम्हीच मला कमेंट करून सांगा. बघा आता किती सुंदर याला स्मोक इफेक्ट किंवा स्मोकी फ्लेवर याला बसलेला आहे. आणि येस, अशा पद्धतीने आपला पनीर अंगारा या ठिकाणी अगदीच तयार आहे. तर हा आपण रोटीसोबत, पोळीसोबत वगैरे खाऊ शकतो.
एकदम रेस्टॉरंट स्टाईल अशी ही भन्नाट रेसिपी बनते. फ्रेंड्स, रेसिपीचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, त्यामुळे तिथे तुम्ही जाऊन पूर्ण साहित्याची लिस्ट पाहू शकता. एखाद्या स्पेशल ओकेजनला नक्की ट्राय करून बघा आणि तुमचे अनुभव कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी, कसा वाटला आजचा व्हिडिओ? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्सला तुम्ही शेअर करू शकता. तर यानंतर पुन्हा आपण भेटणार आहोत नवीन रेसिपीसोबत किंवा सुंदर अशा व्लॉगसोबत. तर सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. कीप वॉचिंग, स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.